नमस्कार मित्रांनो, मी अनिल पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व सहर्ष स्वागत करीत आहे। कारपेंटर आदा हा माझा चॅनल आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ ऑफ ट्री म्हणजे वृक्षाची वाढ याबद्दल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की झाडाची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाणी, क्षार व खनिजे यांचे शोषण करून खोड व फांद्यांमार्फत पानांकडे पाठवितात। पाने वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू व सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे त्या खनिजाचे झाडाच्या वाढीस उपयुक्त अशा अन्नात म्हणजेच शापमध्ये रूपांतर करीत असतात। नंतर ते अन्न पुन्हा झाडाच्या वाढीसाठी आंतरसालीकडे म्हणजेच कॅम्बियम लेअरकडे पाठविले जाते। आंतरसाल ही झाडाच्या वाढीस कारणीभूत असल्याने ती बाहेरील बाजूस साल म्हणजे बार्क व आतील बाजूस लाकूड तयार करते। ही क्रिया वसंत ऋतूत सुरू होते। शिशिर ऋतूत वृक्षाची पाने झडतात, त्यावेळी हे अन्न आंतरसालीमधून झाडाच्या आतील बाजूस मग्जापर्यंत म्हणजेच मेडुल्यापर्यंत झिरपते। या मार्गामुळे मेडुलरी रेज तयार होतात। या क्रियेत पेशींचे विभाजन होऊन त्यांची वाढ होते आणि लाकडाचा नवीन थर तयार होऊन तो हळूहळू मजबूत होतो। अशा प्रकारे खोडाच्या बाहेरील बाजूस प्रतिवर्षी एक नवीन कॅम्बियम लेअर तयार होतो। या थरास वार्षिक वलय असे म्हणतात। ही वलय मोजून वृक्षाचे वय ठरवता येते। झाडाची उंचीतील वाढ हे त्याच्या जीवनाचे वैशिष्ट्य असून त्यास मर्यादा असते। घनदाट जंगलातील डोंगराळ प्रदेशातील झाडे सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी झगडतात, त्यामुळे उंच वाढण्याचा त्यांचा कल असतो। त्या मानाने मोकळ्या व सपाट प्रदेशातील झाडांना मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश सहज मिळत असल्याने ती बुटकी आणि झुपकेदार असतात। धन्यवाद। व्हिडिओ आवडला आणि बेल आयकॉन बटन दाबा। थँक्यू।